जाता जाता रस्त्यात पोलिसांनी अडवलं. पहिल्यांदा इथून वाट लावायला आम्हाला इथून चाललं. हो कसं करताय दरगाचे कर का हे कवटा आणि कवटापासून आता आपण एक रेसिपी बनवणार आहे. तर ती रेसिपी आपल्याला आत्या दाखवणार आहे. हो का काय असणार आहे रेसिपीचं नाव? हा रेसिपीचं नाव सांग. चल नाव नाही नाव नाही का आपणच नाव देऊया. तुझ्या वहिनीने? बापरे चालेल. तिच्या वहिनीने तिच्यासाठी आणि आम्ही तुमच्यासाठी. चला होय आता हे फोडायचंय आणि याच्या आतमधला आपल्याला तो जो बल्क असतो तो काढून घ्यायचा. होय आता हे फोडलं की काकूने होय का दोन कौट घेतलं आणि आज आहेत तिच्या पापड्या. आज एकदम अशा जाड जाड मस्त केल्या की ना छान झाल्यात. आणि हे काढ काय अंथरायचं काले काकू? होय खूप छान आल्यात. आज जर अशा जाड जाड धरल्या कारण कालच्या ज्या पापड्या आहेत ना त्या खूप अशा पत्त आलं. आणि हा बाजरीचा होता. आज ज्वारीचा चालू आहेत. इकडं आहेत खरोड ज्या त्या दिवशी केलं होतं अशा प्रकारे. त्यानंतर इकडं आहे कोरडया. इकडे हा दोघी करतात पापड्या. होय सकाळी सकाळी किती वाजता आलात? होय वहिनी वहिनी छान पापड्या बनवतात की नाही? होय दोघे छान करतात. होय काय करायला त्यातला कचरा कचरा काढायचा. कचरा म्हणजे हे असत कचरा म्हणजे तेच त्याच ते साल काढायचा गुळ चालायचा आणि मिक्सर मधून प्युरी करायची. हा त्याच्यातले हे शिरा काढल्या त्याच्या आणि हे बी असत ते ठेवायचं आम्ही तीन कवट घेतलेत. त्याच्यात योग्य प्रमाण गुळ टाकायचं. हा आणि आता ते योग्य प्रमाण कसं ठरवायचं गुळाचं अंदाजे. आणि हा गुळ आम्ही एवढा घेतलाय. हा म्हणजे गुळाचा कवटाचा अर्धा गुळ का सम प्रमाणात. हा मग एक काम कर ना तेच यात वतून घे ना कचरा आहे म्हणला. म्हणजे हे एक जीव करायचं आणि मिक्सर मधनं प्युरी करायचं. ओके आणि फ्रीज मध्ये ठेवायचं. कशासोबत खायचं? असं नुसतं पण खायचं जेवताना तोंडी लावायला. खूप छान लागतं का आंबट गोड. मी पहिल्यांदाच करायले. खाल्लोय खूपदा असं एक पाक झाला का गुळाचा पण असं मिक्सर मधून काढून आता घासून खूप छान लागतं. इथे चालली चटणीची तयारी आणि त्यानंतर आमची जायची तयारी. होय जायचं जायचं चाललो आम्ही चाललो. होय वहिनी बाई फुगून बसला का? आमच्या मनात नुसतं निघायचं. फुगल्या का वहिनी आम्ही जाणार म्हणून म्हणलं आम्ही पळत जातो आम्हाला जाऊ देत नाही. तर तसं केलं आम्हालाही वाटतं का जाऊ देत नाही तो काही कामाचं आहे तर म्हणून ठेवून घेतात. येऊन काम करतात म्हणल्यावर कुणाला हकलून द्यावं वाटेल. होय काकू कामाच्यात म्हणून ठेवून घेता काय? जायचं जायचं आता माझं एवढं काय डोक्यात पण नव्हतं. हो काही ही निघाली म्हणून मग मला ठेवून लागता आपण विचार. मी डोक्यात बी घेतलं नव्हतं की जावं काही निघाली. आता मग माझेही काम निघले. आता मी पण चालली. येऊया लवकरच परत कारण जयश्रीचं लग्न आहे. त्यानंतर इथल्या यात्रा आहेत आणि आमच्या यात्रेत काय काय असतं ते मला दाखवायचंय. निचिकूला यात्रेत पाणी असतं तिथे सोडायचंय. काय काय म्हणजे ते एक विधी आहे तो कम्प्लीट करायचा ह्या वर्षी. हा ह्या बाळाला तळ्यात सोडायचं तो एक विधी करायचा आहे. तर त्याच्यासाठी परत थांबावंच लागेल लग्न झाल्यावर. मग आता थांबलं तर खूप मोठं
हो व्हॅकेशन होईल म्हणून एकदा जाऊन येतो जरा सासरी जाऊन दाखवून येतो तिकडच्या नाही म्हणायला की बाबा हा आता झाली अवघड मग काय सासरी राहायचे तुझ्यावरच गेली या बाबतीत तुझ्यावर गेली या बाबतीत मी तुझ्यावर गेली आता हे काय नवीनच मध्ये ते असते असतं तसंच म्हणले असते आत्यावरच गेली मग काय आधीच म्हणायचं हा काय जा की मग आम्ही काय नको म्हणतोय काय होय तुम्हालाच कार माहिती नाही लगेच संध्याकाळी येत आणि परत नको बाई किती करत हा बघा चालतंय मग आम्ही गेलो तरी काय मग जावा ना तुम्ही पोरगी आता भाकरी हा पोरीच जोर जायचं मस्त असं गुळ टाकून एक जीव केलं थोड्या वेळ असंच ठेवलं म्हणजे त्याला पाणी सुटल ना आणि नंतर मिक्सर मधनं काढायचं ओके थोड्या वेळानं दाखवतो दीपाला विचारा काय नाव द्यायचं ओके ओके चालेल आणि नाही याच्या बी पण काढायला हव्यात आम्ही काढल्या नाही पण तुम्ही जर असं बनवत असाल तर नक्की बी काढा तर खूप यम्मी आणि मस्त झालं होतं फक्त ते थोडं थोडं बीमध्ये लागत होतं तर ते काढलं तर अजून खूप मस्त इमलीसारखं लागत होतं आणि हे नुसतं चाटून खायला खूप भारी लागलं खूप आवडलं आम्हाला आणि सगळ्यांनी खूप खाल्लं तर चला तर मग आता जायची वेळ झाली दुपारचे 2:30 वाजले असतील आणि आम्ही निघालो वेळ अजून तुझं राहिलं पाय पडायचं आशीर्वाद दे ना पडली होय आशीर्वाद द्यायचंच राहिलं जो काय पहिल्यांदा इथून वाटर लावायला आम्हाला इथून चाललं जाऊ का जाऊ का वहिनी नको आता येऊ का बाई हा काळजी घे येतो लवकर हा दोन दिवसात येते लगेच बाई जरा जाऊ नको बरं तू जाता नाही माणसं गप सांगतो जाऊ का हा चल शांत बस हा हा येतो लवकर चला जाऊ हे काय येते बाबा हा स्पेशल सांभाळायला काय येऊ का चला हा म्हणायलात ना काय ठरलो म्हणतात आम्ही गेलो की तुम्ही गेला म्हणून मग आम्ही म्हणलं आता आम्ही बी जातो हुई टाटा टाटा बच्चू बाय बाय मी चुकलीला सोडून चालली रे बाबू चेको चला आता बाय 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 यायच म्हणायला ग मम्माला तुझ्या तुझ्या मम्माला त्याच लक्ष पण नाही रे हसतय का हसतय पिल्या हो कस करतय दरगाच कर का नका आता चला बाय बाय आम्ही चाललो आमच्या गावाला होय आत्या आत्या जाणार बिडोर आणि मी जाणार पुढं आत्या जाणार इकडं मग जायचं जायचं बया परत येणार परत तेवढंच राहणार काय करणार आम्हाला माहेरचे काम संपत नाहीत आमच्या घर मागचे हा मग ये लवकर काय मी तर तुझ्या आधी जाईल बोलते तू लवकर येते ना हा काय यायचं सोबतच चालेल चालेल मी येऊ सोबतच चला आता आत्याला सोडू हा आता लग्न आहे जाऊच लग्न आहे त्यानंतर घरी परत एक दोन कार्यक्रम आहेत ते करायचे आहेत हो ना आणि मग परत जायचं परत गेल्यावर नाही मग लवकर आता सांग आंबे आंबे लय उशीर असतात पण आपले जुलै हा पण उशिराच येतील ना ते पण त
तर झालं असं पप्पूने इथे सीट बेल्ट लावला नव्हता त्याच्यामुळे आम्हाला रस्त्यात अडवलं आणि मग आम्हाला काय फाईन बसला थोडंसं वेळ गेला आणि जस्ट एवढंच याच्यावर काही जास्त डिस्कशन करण्यासारखं नाही तर बादशाच्या खूप जवळ आलो आणि शिवाय दरवेळेसारखं झोपी गेलं तर बादशाच्या जवळ आलो आणि त्याला सोडणं लगेच निघलो 6:30 अर्ध्या तासात आम्ही घरी पोहोचतो आणि मला सोडायला झालंय पप्पू स्वप्नील शेट आलेत हाय करा स्वप्नील शेट किती वर्षाने आलाय इनीच्या घरी किती दोन वर्षानंतर दोन वर्ष आणि एक महिना असेल की नाही आता तर गाडीत विषय झालं म्हणलं तू किती वर्षानंतर आलाय परवा दिवशी दोन वर्ष होते परवा 7 मार्च हा 10 मार्चला आला होता की नाही अजून झाले नाही म्हणजे 2-3 दिवस कमी आहेत 2 वर्षाला लॉकडाऊनच्या आधी पप्पू आलेला मध्ये मध्ये एक विकी कधी मध्ये येऊन जातो पण पप्पू आलाच नव्हता 2 वर्षानंतर भाऊ सोडवायला यायला लागलाय मला तर मस्त आत्ताच गाडीत विषय झालेला तू कधी आलता काय तर 10 मार्चला इथून गेला आणि पुढे 23 मार्चला लॉकडाऊन पडला की नाही हा आणि लॉकडाऊन पडला तर मग काय परत येणं झालं नाही त्याचा आज आलाय सोडायला तर चला जाऊया घरी उद्या शिवायच्या स्कूल त्याची एक्झाम चालू आहे म्हणून मला असं काही काही यावं लागलं नाही तर राहण्याचा थोडासा वेच होता कारण आता लग्न पण आले आत्याच्या मुलीचं तर बघू आता काय होते काय नाही एक्झाम सुरू आहे शिवायची एक दोन पेपर तर मिस झाले टीचरला बोलली तर बघते स्कूलमध्ये जाऊन काय होते काय नाही चला आणि गावाकडे तर गावाकडचे व्हिडिओ कसे वाटले सांगा कारण काही दाखवूनही झालं नाही यावेळेस आणि काय कुठे जाणंही झालं नाही तर गावाकडचे व्हिडिओ यावेळेस तुम्हाला खूप थोडे बघायला भेटले पण माझी माणसं जी आहेत ती दाखवली मी तुम्हाला बाहेरचं काही बॅकग्राऊंड दाखवता आलं नाही जर परत कधी गेले तर नक्की सगळं फिरून दाखवाल शेत वगैरे पूर्ण दाखवायचा विचार होता पण काय वेळच नाही भेटला कारण ऊन खूप पडतंय आणि सकाळी घरातली कामावरली काळच येतो आणि संध्याकाळी 5-6 पर्यंत काही ऊनच ऊन असतं नंतर अंधार पडतो त्याच्यामुळे होऊन गेला बघू नेक्स्ट टाइम आणखी जाणार आहेत आम्ही एकदा त्यावेळेस काही आणखी व्हिडिओ जर शेअर करता आले तर करूया आणि चला या व्हिडिओचा एंड करूया कारण मी हा पाऊस यायला लागला इकडे असं ढगाळ वातावरण झालं आता कधीचा फोन आला टेम्पुर्णीलाही पाऊस येतो इकडे पाऊस सुरू झाला आहे शुरूला ऊन पडलंय म्हटले अश्विनी तर अश्विनी सांगू आणखी गावाकडेचं कारण पापड्या सुरू आहेत आणि अजून 2-3 दिवस पापड्याच आहेत त्यांच्या तर त्या राहिल्या मी आणि आत्या निघून आलो तर त्यासाठी शनिवार रविवार 2-4 दिवसाने जातील त्या पण शुरू